इचलकरंजीतील सनी बगाडे टोळीतील एकास जामीन मंजूर. दिनांक 17 जानेवारी 2018 रोजी रेंदाळ ते बोरगाव रोडवर 16 लोकांनी फिर्यादी यांच्या ट्रकला अडवून त्यास मारहाण करून ट्रकमधून खाली ओढून कारमध्ये बसून त्याच्या डोळ्यावरती काळी पट्टी बांधून फिर्यादीस अज्ञात स्थळी फिरवून फिर्यादीकडून 10 चाकी ट्रक व रक्कम 10,15,993 रुपये किमतीचे 22 टन 555 किलो वजनाची लोखंडी सळी चोरून नेल्याचा गुन्हा हुपरी पोलीस स्टेशनमध्ये नोंद झाला होता. सदर गुन्ह्यात सराईत गुन्हेगार सनी बगाडे यांच्यासह 10 जणांना अटक करण्यात आली होती. सनी बगाडे व त्याच्या सहकाऱ्याविरुद्ध विविध पोलीस स्टेशनमध्ये अनेक गुन्हे दाखल असल्याने दिनांक 12 मार्च 2018 रोजी मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. किरण उर्फ अमर अनंता बगाडे याच्यातर्फे ॲडव्होकेट सचिन माने यांनी जामीन अर्ज दाखल केला होता. अर्जावर सरकारी पक्षातर्फे जोरदार हरकत घेण्यात आली होती. यावर सरकार पक्षातर्फे कोणताही सबळ पुरावा सरकारी पक्षाने हजर केला नाही म्हणून इचलकरंजी येथील विशेष मोका न्यायालयाने किरण उर्फ अमर बगाडे यास जामीन मंजूर केला. सन 2018 साली उपरी पोलीस स्टेशन अर्धेतील बोरगाव रोडवर एका ट्रक चालकास अडवून त्याच्या डोळ्याला पट्टी बांधून त्याला अज्ञातस्थळी फिरवून त्याच्या ट्रकमधील जवळजवळ 22 टन किलो लोखंडी सळी चोरून नेल्याचा आरोप करून सनी बगाडे व इतर 16 जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलेला होता. त्यापैकी 10 आरोपींना उपरी पोलीस स्टेशन यांनी अटक केली. सनी बगाडे व त्याच्या सहकाऱ्यांविरुद्ध अनेक मोके म्हणजे अनेक गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध मोक्याची कारवाई करण्यात आली. मोक्याची कारवाई करत असताना सनी बगाडे विरुद्ध तसेच त्याचा भाऊ किरण बगाडे याच्याविरुद्ध जी गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे किरण बगाडेतर्फे आम्ही जामीन अर्ज ठेवला. किरण बगाडे विरुद्ध यापूर्वी खुनाचा व अपहरणाचा असे गंभीर गुन्हे नोंद होते परंतु किरण बगाडे हा सनी बगाडेचा भाऊ असल्याकारणाने केवळ त्या कारणाने त्याच्याविरुद्ध मोकांतर्गत कारवाई करणं चुकीचं आहे. कारण सनी बगाडे सोबत किरण बगाडे याचे कोणतेही यापूर्वीचे गुन्हे नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयातील काही न्यायनिवाड्याचा संदर्भ घेऊन आम्ही असं दाखवू शकलो की केवळ एखादा व्यक्ती सराई गुन्हेगाराचा भाऊ आहे त्यामुळे त्याच्या विरुद्ध मोकांतर्गत कारवाई करता येणार नाही आणि आमचा हा युक्तिवाद ग्राह्य मानून किरण बगाडे याला सशर्त जामीन मंजूर केलेला आहे. सुंदर शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.